जानकी, तू एवढे पैसे काढले होतेस? हो. बारशासाठीच काढले होतेस ना? नाही. दाखव. आमदाराच्या मेहुण्याला भेटायला सुद्धा परवानगी लागते. मी नाही देणार इंटरव्ह्यू वगैरे. नरसिंह भाऊजी, हे काही एकमेव राजकारणी नाहीयेत. जर का मी ठरवलं तर बरेच पर्याय उपलब्ध होऊ शकतात. तुम्हाला कोणाचा तरी फोन येतोय का? घ्या की. इट्स नॉट इम्पॉर्टंट. तुमच्यासाठी नसेल पण पलीकडे जी व्यक्ती फोन करते तिच्यासाठी असेल. हे तुमच्यासाठी. काय आहे? गणपती आहे. यांच्याकडून आणि माझ्याकडून सुद्धा. मिसेस किल्लेदार, तुम्हाला माहिती आहे मी. मला माहिती आहे तुम्ही नास्तिक आहात, पण गणपतीची मूर्ती असू द्या. घराच्या चार भिंतींमध्ये गणपतीची मूर्ती पाहिजे असं म्हणतात. हे मी नक्की घेईन, पण तुमची आठवण म्हणून. या मूर्तीकडे पाहिलं की तुमच्या हसऱ्या चेहऱ्याची आठवण होईल मला. नाहीतरी हल्ली हसण्यासाठी कारण शोधावीच लागतात. तुम्हाला एक विचारू का? गेले काही दिवस तुम्ही जरा त्रासल्यासारख्या दिसताय. मागच्या वेळी आला होता तेव्हा सुद्धा. जाऊ दे. तेच आठवून मला जास्ती त्रास होऊ लागलाय. तुम्हाला कधी काही वाटलं तरी सांगा. आमच्याकडून जेवढं होईल ना तेवढं आम्ही करू. नक्कीच. आणि यांचा निरोप आहे तुमच्यासाठी. यापुढे जेव्हा मुंबईत येणार असाल ना तेव्हा फक्त विमानात बसायचं. बाकी सगळी तयारी आमची. बर. मिसेस किल्लेदार, माझा देवावर विश्वास नाही, पण लहानपणी आई गोष्टी सांगायची. देव वर देतात ना माणसाला. हा वर जपून ठेवायला हवा. हॅलो युगंधरा मॅडम, कानितनाथ कर्वे बोलतोय. हो मॅडम, मुलाला बोलतं करण्याचा खूप प्रयत्न केला पण तो जरा जास्तच हुशार निघाला. नाही नाही मॅडम, मुलगा तोच होता. हो हो, गोसावींनी जे वर्णन केलं होतं तोच. आता पुढे काय? कोण? अहिल्याबाई. बर मॅडम, फक्त एक छिद्र सापडण्याचा उशीर. या कानिफनाथनं त्याला सुरुंग लावून भगदाड पाडलंच म्हणून समजा. ओके ठीक आहे. अहिल्याबाई किल्लेदार. याला म्हणतात कम्प्लीट बत्ती कुल. ज्या ज्या लोकांनी माझ्याबद्दल वाईट विचार केलाय त्या सगळ्यांचे अशीच हाल होणार. हे सर्किट सुमित्रा, त्या सगळ्याची सुरुवात आहे. आज ना उद्या हिला मी याच घरातून लाता घालून बाहेर काढणार. ये सुमी, चल तयार हो. उठ. नवीन साडी बिडी नेस. पावडर कुकू कर. पोटाला लिपस्टिक बिपस्टिक लाव. चल फिरायला निघूया. ये सुमी. तुझा विश्वास नाही काय माझ्यावर? एक गंमत करू. जळता कोळसा आण, असा आपल्या खोलीमध्ये खाली टाक सगळीकडे. त्याच्यावरनं चालतो म्हणजे अग्निपरीक्षा होईल माझी. मी तयार आहे. आणू कोळसा? अगं बाई, म्हणजे मी गंमत केली. तू म्हणजे माझ्या जीवावरच उठली अगदी. जी गोष्ट झेपत नाही ती बोलताच कशाला मग? जाऊ दे ग, आता नको त्या विषयावर गप्पा मारत बसलोय आपण. प्रसाद घे. घे. देवाचा शंकराच्या देवळामध्ये गेलो तो, तिथला प्रसाद आहे. अगं घे ग बाई, विष नाही त्याच्यात. खाऊन दाखवू काय? हा
काय झालं मला फेस आला मेलो नाही ना मग घे 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 शंभो महादेवा सुमित्राला बरी कर रे बाबा बरी कर म्हणजे मला काय झालंय नाही 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 बरी कर म्हणजे आपल्या दोघांमधले संबंध बरे कर असं म्हणायचं होतं मला आलं का ध्यानात ओ प्रसाद आणलंय शंकराचा घ्या अ शंकराचा प्रसाद आहे शंकेन कसलं बघताय थांबा आणि एक काम आहे तुमच्याशी बोलायचं होतं म्हणजे तुमची इच्छा असेल तर गणेशराव घरी जाता आता तुमचं दर्शन झालं बरं वाटलं अभ्यास चाललाय चालू दे चालू दे उद्याच्या परीक्षेसाठी शुभेच्छा म्हणजे ऑल दी बेस्ट थँक्यू वाकनीश काका बोला माझं तुमच्याकडे एक काम होत माझ्याकडे बोला केव्हा आज मला एक माणूस भेटला होता माणूस कोण माणूस माहित नाही पण त्याला माझा इंटरव्ह्यू घ्यायचा होता मला चॉकलेट देत होता आणि म्हणत होता की तू टीव्ही वर दिसशील मला शाळेत वट वाढल तुझा कसा दिसत होता कर्वे अजून काय म्हणत होता म्हणत होता घरी आलो तर चालेल का मी त्याला म्हणालो येशाण्या आमच्या बंगल्यात असं कोणाला बी एंटर नाही चल निघित म्हटलं शाबास गणेश वाकनीश काका मी मोठ्या माणसांना असं बोललो मला राग तर नाही ना आला नाही अजिबात नाही अरे असल्या लोकांशी असंच बोलायचं असतं त्यामुळं परीक्षा संपल्यानंतर तुला माझ्याकडून क्रिकेटची बॅट गिफ्ट येऊ मी पण काका घरी जायला निघाला होतात ना परत आत कुठे चाललायत कसं आहे गणेश बाळा ज्या ज्या वेळेला मी लवकर घरी जायला निघतो ना त्या त्या वेळेला मांजर आडवी आल्यासारखी कामं आडवी येतात म्हणजे तुम्हाला नाही समजणार चालू द्या अभ्यास येऊ आता बोला ना काय बोलायचं ते कमनातल्या मनात उजळणी करताय तसं नाही हो म्हणजे घरातल्या कोणाचा पण माझ्यावर विश्वास नाही तुम्ही पण त्यातल्याच आता तुमची तरी काय चूक आहे म्हणा असो थांबवलंय अशासाठी की तुमची माफी मागायची होती आठवलं ना कसा वागलोय तुमच्याशी तरी लाज वाटते मला स्वतःची नरडीचा खोट घेऊन मारा असं वाटतंय मला बर नाही हो वहिनी असं काय करताय तुमच्या इथं समोर कपाळ मोक्ष करून घ्यावं असं वाटत एवढंच वाटत असेल ना तर सुमित्राच्या समोर कपाळ मोक्ष करून घ्या सुमित्रा समोर पण डोकं फोडून घेणारच आहे मी या फोडा इथे फोडा इथे काय वहिनी दोघी मिळून माझी चेष्टा लावली होय अर्थात माझी लायकीच आहे म्हणा तशी पापच केलेत मी पण तुम्ही मात्र मोठ्या मानाच्या बर का वहिनी दादा समोर माझं एक पण पाप तुम्ही सांगितलं नाही पण मी आता ठरवलेलं आहे म्हणजे दादाच्या समोर उभं राहायचं आणि सगळ्या पापाचा पाडा वाचायचा मी तर हात जोडते तुमच्या समोर पण यांना त्रास होण्याचं काही करू नका
अहो पण वहिनी माझ्या त्रासाचं काय? अहो पण माफी मागितली तर तुम्ही तेवढं पुरेसं आहे. तुमचा जो काही पश्चाताप आहे ना तो तुमच्या पाशी ठेवा, ह्यांना त्याच्यामध्ये ओढू नका. तसं नाही हो, काय दादा मला माफ करत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांतता मिळणार नाही हो. पण त्यांनी केलंय ना आता तुम्हाला माफ. अहो केलं, पण त्याला माझे पाप कुठं ठाऊक आहेत. कशाला आता माझ्या डोक्याला आणखीन ताप देत आहे? मी हात जोडते, झालं तेवढं रामायण पुरे झालं आता. ठीक आहे, जशी तुमची आज्ञा. तुम्ही म्हणताय म्हणून तोंड बंद ठेवतो. ठीक आहे, मी जातोय देवळात. कीर्तन आहे बुवांचं, येता का माझ्या बरोबर कीर्तनाला? घरी जेवढं कीर्तन चालवा ना तेवढं पुरे. ठीक आहे, मी घरातलं कीर्तन ऐका, मी बुवांचं कीर्तन ऐकतो, बघतो रिकाम्या डोक्यामध्ये काही चांगले विचार घोसतात का ते. सुमे, ये सुमे. म्हटलं देवळात चाललोय कीर्तनाला. ये ला, चला येतो. राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 राम. कशावरून तो युगंधरा सरतापेचा माणूस होता? गणेशच्या वर्णन करण्यामध्ये साहेब, गणेशने जे काही वर्णन केलं त्यावरून तो नक्कीच कर्वे होता. एक नंबरचा गोडबोल्या माणूस आहे, जागरसाठी काम करतो. मग त्याला गणेशचा इंटरव्ह्यू कशाला हवा होता? माहिती नाही, कदाचित बाईची नवी खेळी असावी. कसली आली नवी खेळी साहेब? अग्नेश, जुनेच डाव पेच खेळते ती, पण राजकारणात अजून बरीच कच्ची आहे. कारण खरा राजकारणी समोरच्याच्या घरापर्यंत किंवा घरच्यांपर्यंत राजकारण कधीच आणत नाही. बाई तो राग अजून विसरलेली नाहीये. कशी विसरेल? त्या प्रकरणात नवरा गमावलाय तिनं, आणि डिवचलेली नागिण कधीही जास्त भयानक असते. हो, पण त्याच नागिणीकडे तुम्ही आतापर्यंत जाणीवपूर्वक डोळे झाक करत आलात, त्यामुळेच तर तिचं भावत आहे. लाज नाही वाटत तुम्हाला हा विषय बोलताना वाकरीस? कोण जबाबदार होतं तिच्या नवऱ्याच्या मृत्यूला? हो साहेब, पण त्यामुळे ती असंच वागणार हे गृहित धरून चाला. गोळीबारात मी मेलो असतो तर तिच्या घरी दिवाळी साजरी झाली असते. बरोबर आहे साहेब, पण आता तुम्ही वाचलात त्यामुळे ती पुन्हा हल्ला करू शकते, सावध राहायला हवं. परशुची काय खबर? माणूस लावलाय का आम्हाला, उद्यापर्यंत रिपोर्ट देईल. ठीक आहे, या तुम्ही. जानकी, किती वेळा सांगितलं तुला ही कामं नोकर माणसांची आहेत. तू या घरातली मोठी सून आहे मला माहितीये, पण जेव्हा मी या घरात आले तेव्हा नोकर म्हणूनच आले ना, तेव्हा ही कामं कामं म्हणून करायची, आणि आता आवड, माझ्या माणसांसाठी माझ्या आवडीची कामं. खरंच कशी होतीस ना तू? ते परकर पोलक, त्या दोन वेण्या, सारखी धडपडायची कुठेतरी, अगदी वेंदळी होतीस बघ. पण तेव्हा तुम्ही माझा वेंदळेपणा खपवून घेतलात. त्रास झाला असेल ना माझ्यामुळे खूप? छे ग, अजिबात नाही. आता तूच किल्लेदाराची मोठी सून म्हणून शोभतेस, पण मोठ्या सुनेचे सगळे अधिकार काय आहेत हे तुला कळायला पाहिजे. म्हणजे किल्लेदारांच्या मोठ्या सुनेचे अधिकार सगळे तुला मिळालेत, पण त्याचबरोबर काही जबाबदाऱ्या पण आल्यात.
दानधर्म करायलाच पाहिजे. पण कुणाला हे न विचारता एकदम 1,00,000 रुपये देणं हे काही बरोबर नाही. चुकलं माझं. अगं तेच मी तुला सांगतेय, तू कुणाला तरी पैसे दिलेस यात तुझी काही चूक नाहीये. नरसिंहा तर गावच्या गाव दत्तक घेतो. आपलं कर्तव्य म्हणूनच आपण समाज कार्य करतो ना. पण ते समाज कार्य करत असताना थोडं भान तर ठेवायला पाहिजे, नाही तर मग अहिल्यासारख्या लोकांना बोलायला संधी मिळते. मला अहिल्या त्यांच्या बोलण्याची भीती नाही वाटत. मला भीती एकाच गोष्टीची वाटते की माझ्याकडून एक जरी चूक झाली तरी पोट तुमच्या दिशेने उठणार आहे. तुम्ही ज्या विश्वासाने या चाव्या माझ्या कमरेला दिल्या आहेत ना, त्या विश्वासाची मला जास्त भीती वाटते. त्याच भीतीला तुझी ताकद कर, कारण मला खात्री आहे तुझ्या हातून वाईट गोष्ट कधी घडणारच नाही. पण चांगली गोष्ट करताना सुद्धा जरा विचार करून कर. यापुढे अशी चूक स्वप्नात सुद्धा नाही होणार माझ्याकडून. जाऊ दे, पण हे झालं माझं समजावणं. नरसिंह ओरडला नाही ना? नाही, उलट जवळ घेऊन डोक्यावरून हात फिरवून समजूत काढली माझी. चला, म्हणजे वाईटातून चांगलं निघतं ते हे असं नवऱ्याने समजूत काढली. हान आत्याबाई तुम्ही पण. दोस्ता, मग इंदुलकरनी कसा काय ठेवला पाहून चार तुझा. अरे एवढं प्रेम तुझ्या मायला तुझ्या आईने पण केलं नसेल तुझ्यावर, नाही का? परशुशेठ मारायचं असेल तर मारून तरी टाकाव, पण असं बळीच्या पकड्यासारखं फुगून फुगून नका मारू. अरे राग्या जुना दोस्त आहेस तू, असा कसा मारेन तुला? याद राग पुन्हा संशय घेतलास तर. परशुशेठ असं प्रेमाने नका वागो, मी पाया पडतो तुमच्या. खरं खरं सांगा राग्या, नाते एवढं प्रेम करेन, एवढं प्रेम करेन की प्रेम करून करून ठार मारेन तुला. सांगतो, मोठे साहेब बरे झाल्यानंतर ती वाकणीची कुत्री माझ्या मागं लागली, पर रमावतीपर्यंत मागं आली होती, घरातही घुसली, पण त्यातच मी बारशीला पळून गेलो माझ्या मेवढ्याकडे. त्या मेवण्याच्या घरूनच ह्याची पालखी वाजत गाजत इथपर्यंत आणली. कोण आहे माहितीये का? यो इंदुलकर प्रेमान त्याला इंडिया म्हणतो मी. इंडिया लई डेंजर माणूस आहे बरं का. मला माहितीये याने तुला लई त्रास दिला इथं, है की नाही? दिला ना? दिला की नाही? छळलं की नाही तुला? मग या नालायक माणसाचं आपण घर उन्हामध्येच बांधू. एक गोष्ट आठवते, लहानपणी शाळेत असताना बरं का, आमच्या मास्तरांनी मला शिक्षा म्हणून एकदा उन्हामध्ये उभा केला अंगठे धरून. दुसऱ्या दिवशी मी त्याच मास्तराचा अंगठाच कापला. ऐकलं का? एवढं होतं पोरग, मास्तराचा अंगठा कापला, आता मोठा झाला आता काय काय कापत असेल. परशुशेठ मी हात जोडतो तुमच्या, मला अजून नका घाबरव. खरी खरी स्टोरी सांग. ओ शेट, आतापर्यंत सांगले सगळं करत होतो तुमची शपथ. मला पण खोटं बोलायचं असतं की नाही, त्या बायको आणि पुरीची शपथ घेत असतो मी. परशुशेठ मला वाटतं एक एक अवयव कापून टाकूया, मग बोलू. चालेल धावल. कालपासून सुरू करू. पहिली पायाची बोट कापून टाकू,
नको नको मात करायचं का बरं बरं गुडघ्याची वाटीच काढू ठीक आहे वरनं बघ बघ कान कापूया मळा नाक नाक केमुडस ध्यान दिजे ऐकलं दिजे डोळ डोळ अरे वा इंडिया ते लहानपणी आपण खेळ खेळायचो बघ म्हणजे एक दोन तीन चार दहा येईल ते कापायचं करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ कस नाक दाबलं की तोंड उघडते तुम्ही बसला होता त्याला कोंबड्या खायला घालत कुठे आहे वनिता सांगतो सांगतो खरं खरं सांगतो